www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel and to get alerts, press bell icon. षटक क्रमांक 5 वेळेला सुरू असताना माफ करा चौथा म्हणजे मगाशी बरोबर तुम्ही चुकून 24 चेंडू बोललो. हा चेंडू ऑल साइडला खेळलाय, चौकार 4 धावा, म्हणजे मला वाटतं 30 चेंडू 40 धावा असं ते समी करून चुकून मी 24 चेंडू 40 असं बोललो. षटक क्रमांक चौथा मैदानामध्ये सुरू आहे, दोफलकावरती धावा आहेत त्या, याचबरोबर अर्धशतक पूर्ण होत आहे, 50 धावा त्या विकेटचा मारा पाहूया. समोर रोहित पवार, यावेळेस मात्र फटका जोरदार आहे आणि तो सरळ डोक्यावरनं मागे निघून गेलाय डीप विकेटला, चौकार 4 धावांसाठी. चार धावाने दोफलक पुढे जाईल, तब्बल 54 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. विजयाच्या दिशेनं फार वेगवान आगेकूच सुरू आहे ती, मात्र AK स्पोर्ट्स काशीळ संघाची स्ट्रायकर सैदापूरला इथे विकेट घेतल्यानंतर सामना जिंकता येणं केवळ आणि केवळ शक्य आहे. ही गंमत मी कराडमध्ये फार पाहिली, इकडे सरळ बॅटनं धावा येत असताना रोहित पवार असतील, बंडा पाटील असतील किंवा इतर बरेचसे बॅट्समन लगेच ते रिव्हर्सचा प्रयत्न करतात, परंतु त्यामागे काहीतरी कारण असेल दोफलकावरती. आणि मला वाटतं अनेक वेळा व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ती चर्चा मी रंगताना ऐकलेली आहे. ऑनलाईनच्या वेळेस रोहित मैदानावरती उतरलाय पहिला चेंडू फार रिव्हर्स, असे सुद्धा कमेंट्स आपण अनेक वेळा वाचलेले आहेत. फुल टॉस आणि लॉंगमनच्या डोक्यावरनं खेळलेला नो बॉल प्लस 6 धावा षटकार, 7 धावा येतील. नो बॉल प्लस षटकार, 7 धावा येतील. राजूभाऊ शिंदे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत असेल स्पर्धेमध्ये नक्कीच. त्या अतुलदास शिंदे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ओ यावेळेस रोहित पवार हा षटकार स्टेडियमच्या बाहेर गेलाय, याचा अर्थ जेमतेम 18 धावांची आता गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस रिव्हर्स मिडल झालाय आणि गेलाय तो सीमापार, षटकार 6 धावांसाठी. 73 धावांवर धावफलक जाऊन पोहोचलाय, 12 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. चोवीस चेंडू 11 धावा. हो यावेळेस रोहित पवार तसं पाहिलं तर हा सलग चौथा आहे स्ट्राईक लागल्यानंतर, फक्त षटक संपलंय, नवीन षटक आहे त्यामुळे इथे आपण पाहतोय लगातार 4 षटकार आतापर्यंत खेळलेले आहेत, जे शेवटचे 4 चेंडू रोहित यांचे आहेत त्यावरती. इथे धावफलकावरती धावा आहेत त्या, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा सूरज यांचा, परत एकदा षटकार आणि सामना संपवलाय षटकारानं. 20 चेंडू राखून हा सामना जवळपास जिंकलेला आहे, सलग 5 षटकार खेळले रोहित पवार यांनी, जबरदस्त बॅटिंग.